नमस्कार मंडळी, मी संजोग, आम्ही सिंधुदुर्ग। तर या चॅनलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज हा व्हिडिओ अंगणेवाडी विषयी बनला आहे, अंगणेवाडी जत्रोत्सव आपला। तर अंगणेवाडी जत्रोत्सवला आम्ही गेलेलो होतो, आमचं दुकानच होतं ऍक्च्युली, त्यामुळे मला जास्त शूट काढायला मिळालं नाही। जेवढे जेवढे पार्ट मला शूट काढायला मिळाले तेवढे पार्ट मी शूट केलेले आहेत। आणि मला माहीत आहे की हा व्हिडिओ खूप लेट येतो, जवळजवळ आता 5-6 दिवस झालेले आहेत तरी त्याच्यानंतर हा पार्ट येतो। तर आपण तिकडे 2 दिवस कंटिन्यू होतो आणि जागरण वगैरे पण खूप झालेलं, त्याच्यामुळे मला एडिट वगैरे करायला अजिबात वेळ मिळत नाही। तब्येत पण 2-3 दिवस बरोबर नव्हती, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जरा लेट येतो आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी अंगणेवाडीच्या जत्रेतील मला कॅप्चर करायला मिळालेले भाग, म्हणजे थोडे थोडे पार्ट आहेत काही, ते दाखवणार आहे तुम्हाला। अंगणेवाडी जत्रा किती मोठ्या प्रमाणावर भरवली जाते ह्याची थोड्या फार प्रमाणात ह्या व्हिडिओतून तुम्हाला थोडी माहिती देईन मी, आणि तुम्ही ह्या व्हिडिओमधून बघालच की किती मोठी भरते ती जत्रा। तर चला पटकन व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ जर शेवट तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असला तर चॅनेल आधी सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। म्हणजे काय होईल, मी जेव्हा पण पुढे व्हिडिओ अपलोड करेन यूट्यूबला दुसरे कुठलेही, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल सगळ्यात पहिलं। तर आणि कमेंट करून पण नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, की जेणेकरून मला पण समजेल की आपले व्हिडिओ नक्की कुठून कुठून बघितले जातात। तर चला पटकन हा व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया अंगणेवाडीची जत्रा ह्या वर्षी 2023 कशा प्रकारे आणि किती मोठ्या प्रमाणावर भरली। आता ही क्लिप म्हणजे जत्रेच्या पहिल्या दिवशीची, म्हणजे 4 फेब्रुवारी 2023 दिवशीची आहे। आणि मी जस्ट आताच, म्हणजे त्या दिवशी हा मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेलो। मंदिरातून दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलो, देवी भराठी आईचे आशीर्वाद घेतले, आपल्या सबस्क्रायबरांना चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि चांगली दिशा प्राप्त हो अशी मी मागणी मागितली। आणि त्यांचं जे काही असेल कामधंदा त्याच्यात भरभराट द्यावी अशी मी प्रार्थना केली देवीकडे। हे मंदिराचं स्वागत कक्ष आहे, तर इकडे जत्रेसाठी इव्हन मुख्यमंत्री आपल्या राज्याचे पालकमंत्री सर्व मंत्र्यांपासून हजेरी लावतात ह्या जत्रेच्या दिवशी। आणि जत्रेला या खूप गर्दी होते। आता समोरच दिसतोय तो आपला अंगणेवाडीचा छोटासा रस्ता आहे। जर तुम्ही अंगणेवाडीला इतर वेळात जर भेट दिलात ना, तर हा रस्ता एकदम सामसूम असतो, म्हणजे असतात थोडीफार दुकानं, असं म्हणजे 10-15 दुकानं आहेत नाहीच असं नाही, पण ती मंदिराच्या आवारातच आहे। पण जत्रेच्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर जत्रेच्या दिवशी मंदिराच्या मागे 500 आणि मंदिराच्या समोर 500 म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरच्या भागात पूर्ण सगळी दुकानं असतात। आणि दुकानं पण सर्व प्रकारची येतात, मुंबई बाजार वगैरेपासून सर्व मोठी मोठी दुकानं येतात, खाज्याची पण मोठी मोठी दुकानं असतात, हॉटेल्स असतात आणि इतर तुम्हाला आकाश पाळणे वगैरे असतात तेही येतात या जत्रेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच। तर इतकी सर्व दुकानं असतात आणि ह्या भराठी मातेच्या दर्शनासाठी जवळजवळ 2 दिवस जत्रा असते, 2 दिवस। तर ह्या 2 दिवसात 15-20 लाख भाविक ह्या जत्रेसाठी येतात, मुंबईपासून सर्व लोक येतात आणि ह्या भराठी मातेचे दर्शन घेऊन जातात आणि ही जत्रा फिरून जातात। तर हे आमचं दुकान होतं छोटंसं ओटीचं, या दुकानामुळे मला कुठेच बाहेर पडायला मिळालं नाही। म्हणजे मी म्हणत होतो आधी तुम्हाला शूट वगैरे पण काढायला मला मिळालं नाही काय। तर हे आमचं दुकान होतं, मी ह्या दुकानात 2 दिवस होतो। तर हे दुकान आमचं ओटी, खण, साडी इत्यादी सामानाचं होतं, अगरबत्ती, वेणी वगैरे, म्हणजे देवीला जे ओटी वगैरे नेतात मंदिरात पाया पडायला जाताना, त्या गोष्टींचं आमचं हे दुकान होतं सर्व। त्या दुकानात मी 2 दिवस बिझी होतो पूर्ण, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर कुठेच जायला मिळालं नाही। जेवढं बाहेर गेलो मी तेवढं ह्या शूटमध्ये दाखवलेलं आहे आणि तेवढे सगळ्याची माहिती पण सांगितलेली आहे। आता इकडून बाजूहून आपल्या दुकानाच्या तुम्ही बघत होतात लोक आतमध्ये जात होतं, तर तिकडून आपली लाईन होती एक मंदिरात जाण्यासाठी। मंदिरात जाण्यासाठी पण इव्हन 9 लाईन्स होत्या आणि यातील 2 लाईन सामान्य वर्गांसाठी आणि इतर 7 लाईन्स उरलेल्या त्या आरक्षित होत्या। तर ही आता क्लिप आहे, म्हणजे मंदिरात पहिल्या दिवशी जत्रेच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवलं जातं आणि ह्या नैवेद्य सर्वांना वाटलाही जातो,
म्हणजे तुम्ही कधी जत्रेच्या दिवशी आलात ना तर कोणत्याही आंगण्यांच्या घरी तुम्ही जेवायला जाऊ शकता. तिकडे कोण काही बोलत नाही. जो मंदिरातून प्रसाद आणला जातो तिकडे पंगत बसवून नैवेद्य म्हणजे आहे तो प्रसाद वाटला जातो आणि सर्वांना जेवायलाही घातलं जातं त्या दिवशी. आता आपण जाऊया जिकडे आकाश पाळणा आणि द ब्रेक डान्स मौत काकुआ हे खेळ होते त्या ठिकाणी. ही क्लिप मी तुम्हाला टाइम लॅप्सच्या मदतीने दाखवतो आहे. तुम्ही फक्त गर्दीचा अंदाज लावा किती होती ती. तर आता इकडे आपण जिकडे आकाश पाळणे होते, ब्रेक डान्स आणि मौत काकुआ असे खेळ होते त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इकडे बरेच खेळ होते. आता मी तुम्हाला सांगायचं राहिलं आहे काय तर इकडे इतके कॉन्टेंट होते ना माझे, जवळजवळ 2-3 पार्टमध्ये व्हिडिओ बनले असते 15 मिनिटाचे. पण मला दुकानामुळे काहीच एक्सप्लोअर करायला मिळालं नाही, त्याच्याबद्दल खूप सॉरी. तर आता ही या व्हिडिओची शेवटची क्लिप आहे. जेवढं पण मी एक्सप्लोअर केलं आणि जेवढं मी स्वतः ह्या जत्रेत बघितलं, कारण मी ह्याच्या व्यतिरिक्त काहीच फिरलो नाही जत्रेमध्ये, तर जेवढं मी एक्सप्लोअर केलं आहे तेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न मी केलेला आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत, तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ. इवन मी या आकाश पाळण्याचे राईड वगैरे पण करणार होतो, पण त्यालाही मला वेळ मिळाला नाही की राईड करू शकेन. गर्दीच तितकी होती, खूप गर्दी होती ह्यावर्षी जत्रेला. तर बघितलं मंडळी, मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवलं की आमची अंगणेवाडीची जत्रा 2023 साली थोडक्यामध्ये कशी भरलेली, कशा प्रकारे भरलेली, काय काय कार्यक्रम होतात हे थोडक्यात दाखवलं. कारण मला पूर्ण जत्रा कॅप्चर करायला मिळालं नाही, कारण आपलंही दुकान होतं तिकडे जत्रेत मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला. तर त्याच्यामुळे मला पूर्ण सर्व पार्ट मला कॅप्चर करता आले नाहीत, तर त्याच्यासाठी सॉरी. बट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असला तर चॅनल आधी सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून काय होईल मी जेव्हा पण भविष्यात व्हिडिओ अपलोड करेन ना यूट्यूबवर कोणतेही दुसरे, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, म्हणजे मलाही समजेल की आपले व्हिडिओ कुठून कुठून बघितले जातात. तर चला आता भेटूया पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या आपापली.